पुढचा रिपोर्ट आहे कोकणातून. कोकणात नारायण राणेंनी विजय मिळवल्यानंतर आता महायुतीत विधानसभेच्या जागांवरून धुसफूस सुरू झाली. निलेश राणेंनी उदय सामंत यांच्या रत्नागिरी विधानसभा मतदारसंघावर दावा ठोकलाय. राणेंना रत्नागिरीतून कमी मताधिक्य मिळाल्यामुळे हा संघर्ष सुरू होण्याची शक्यता आहे. यावरचा हा खास रिपोर्ट. कोकणात महायुतीत धुसफूस. निलेश राणेंचा थेट रत्नागिरीवर दावा. राणेंच्या विजयानंतर विधानसभेचं गणित बदलणार. केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून मोठा विजय मिळवलाय. त्यानंतर नारायण राणेंच्या दोन्ही सुपुत्रांनी जोरदार जल्लोष केला. या विजयानंतर आता भाजप नेते निलेश राणेंनी थेट मंत्री उदय सामंत यांच्या रत्नागिरी विधानसभा मतदारसंघावर दावा ठोकलाय. त्यामुळे कोकणात निकालानंतर महायुतीत धुसफूस पाहायला मिळतीय. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ हा आम्ही लढवावा, पक्षाकडे आम्ही तशी मागणी करणार आहोत. अनेक वर्ष हा भारतीय जनता पक्षाकडे हा मतदारसंघ होता, मग मधल्या काळात नव्हता, तो आम्हाला परत मिळावा अशी आमची माझी प्रामाणिक इच्छा आहे कार्यकर्ता म्हणून. भाजप, शिवसेना आणि अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी याच्यामध्ये मतदार कुणी कुठचे घ्यावे हे नेते मंडळी ठरवत असतात. त्याच्यामध्ये शिवसेनेमार्फत एकनाथजी शिंदे ठरवतात, भाजपमार्फत देवेंद्रजी आणि बावनकुळे साहेब ठरवतात, आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमार्फत अजितदादा ठरवतात. त्याच्यामुळं कोणालाही कुठचाही मतदारसंघ लोकशाहीमध्ये मागण्याचा अधिकार आहे आणि तो सोडायचा की नाही हे तीन नेते मंडळी ठरवणार आहेत. उदय सामंत चार टर्म रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून आमदार झाले. दोन वेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून त्यांनी निवडणूक लढवली, तर दोन वेळेस शिवसेनेच्या तिकिटावर ते निवडून आले. 1990 ते 2004 पर्यंत रत्नागिरीवर भाजपचं वर्चस्व होतं. त्यानंतर उदय सामंतांनी भाजपकडून हा गड आपल्या ताब्यात घेतला. 2004 विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढताना सामंत 63,233 मतांनी निवडून आले. 2009 विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढताना सामंतांना 74,245 मतं. 2014 विधानसभेत शिवसेनेकडून लढताना 93,876 मतांनी सामंत निवडून आले. 2019 विधानसभा निवडणुकीत शिवसेनेकडून लढताना 1,18,484 मतं. रत्नागिरीचे आमदार आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांनी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेसाठी या जागेवर हट्ट धरला होता. मात्र या ठिकाणी नारायण राणे यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली. मात्र रत्नागिरी मतदारसंघातून नारायण राणे यांना आघाडी मिळाली नाही. त्यामुळेच की काही निलेश राणेंनी रत्नागिरी विधानसभेवर दावा केला आहे. त्यामुळे आगामी काळामध्ये महायुतीमध्ये आहे ते धुसफूस होण्याची शक्यता आहे. संदीप गर्देसह गणेश कवडे, साम टीव्ही मराठी, मुंबई.